are going to see the introduction of a element of machine business. Elements of machine business. And the subject code is 22564 22564. हा का असल्याचा सब्जेक्ट कोड आहे. आपण याच्यामध्ये इंट्रोडक्शन जे असेल ते इंट्रोडक्शन आहे. तर जर आपण बघितलं तर एलिमेंट ऑफ मशीन डिझाईन जो आहे हाय स्कीम मध्ये कसं हा फिफ्थ सेमिस्टरला आहे. बिकॉज यू आर इन नवीन थर्ड इयर, फिफ्थ सेमिस्टरमध्ये हा एलिमेंट ऑफ मशीन डिझाईन आहे. त्याचं जर आपण घ्यायला हाय स्कीमच्या याच्यानुसार सब्जेक्टचं जर आपण घ्यायला मार्किंग स्कीम जर बघितली तर टोटली कसं 150 मार्क्ससाठी आहे. म्हणजे 150 मार्कासाठी कसं तुम्हाला याच्यामध्ये सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये काय असेल बघा, थिअरी जो असेल थिअरी हां थिअरी पेपर तुमचा 70 मार्कचा असेल. त्यानंतर काय असेल तर 30 मार्क्सचे असणार आहे हे टेस्टसाठी असेल. आणि टोटल किती असणार आहे 30+70 किती असणार आहे 100 मार्क्स. आणि जे काय असणार आहे तर प्रॅक्टिकल एनी सेमिस्टर एक्झाम जे असेल आणि प्रॅक्टिकल प्रोग्रेसिव्ह असेसमेंट हे असेल 25 मार्क्स, हे असेल 21 मार्क्स, टोटल जर एकत्र 50 मार्क्स. नंतर काय असेल जर थिअरी ही एक सेमिस्टर एक्झाम झाली, थिअरी एक सेमिस्टर एक्झाम आणि थिअरी प्रोग्रेसिव्ह असेसमेंट जे असणार आहे तर त्यामध्ये हा 70 आणि हा 30. याच्यामध्ये हे 70 मार्क्स जे असतात हे तुमच्या कशावरती असणार आहेत तर फायनल जो असेल आफ्टर द कम्प्लिशन ऑफ टर्म एंड द फायनल पेपर इज ऑफ 70 मार्क्स. 70 मार्काचा तुमचा थिअरी पेपर असेल आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट असेल म्हणजे 30 मार्क्स जे असेल हे कन्वर्जन जे असेल ते तुम्हाला लास्टमध्ये माहिती झाली. टेस्ट वन आणि टेस्ट टू ही 22 मार्काचे असेल 23 मार्काचे असेल या दोन्हीचे टोटल किती असणार आहेत बिरेजर बिरेज आपण 40 या 40 पैकी याचा ॲव्हरेज जे असेल याचा ॲव्हरेज जे असेल की ॲव्हरेज 20 मार्क आलं आणि प्लस असणार आहे तर मायक्रो प्रोजेक्ट हा 10 मार्कासाठी टोटल झालं आहे 30. तुमचं टेस्टला ॲव्हरेज जर जास्त जर असेल तर काय असणार याच्यामध्ये जो तुम्हाला जास्त मिळू शकतो त्याच्यामध्ये मायक्रोप्रोजेक्ट टेस्ट मॅक्झिमम कंपल्सरी सगळ्यांचा असतोच. त्यामुळे तर आउट ऑफ काय असेल तुम्ही 30 करू शकता. थिअरी बी घेतं 70 एंड सेमिस्टर एक्झाम जे असेल फायनल तुमचे टर्मिनेट झाल्यानंतर एंड सेमिस्टर एक्झाम जे असेल हां जे इंटरनल प्रॅक्टिकल आपण जे म्हणतो ते इंटरनल प्रॅक्टिकल तुमचं मशीन वर्कात असेल आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट जे काय तुम्ही मॅन्युअलमध्ये जो असाइनमेंट जे लिहिताय तर त्याचं झाले तुम्हाला काय असेल त्याच्यामध्ये 25 म्हणजे टोटल जर आपण घेतलं तर थिअरीचं असेसमेंट असेल 100 मार्काचं प्रॅक्टिकल असेसमेंट जे असेल ते 50 मार्काचं असणार म्हणजे टोटल 150 मार्क्सचं काय असेल त्याच्यामध्ये ह्या सब्जेक्टचं वेटेज जे असेल ते तुम्हाला आहे. हा एलिमेंट्स ऑफ मशीन डिझाईन जो आहे तर हा आपण बघत असाल तसा आपण म्हणतो इंट्रोडक्शन बघतोय. आपण इंट्रोडक्शन बघत असाल तर सिलेबसमध्ये प्रत्येक चॅप्टर वाईज काय बोलतो आपण याच्यामध्ये त्याला किती मार्क जे आहेत हे आपण बघतोय त्याच्यामध्ये. तरी बघत असाल बघा तर पहिला चॅप्टर आहे तो फंडामेंटल ऑफ डिझाईन फर्स्ट जो आहे तो युनिट 1 फंडामेंटल ऑफ डिझाईन. फॉर 14 मार्क्स आता हा जर चॅप्टर आपण बघितलं तर फंडामेंटल ऑफ डिझाईन मोस्टली याच्यामध्ये जो फंडामेंटल जे असणार आहे डिझाईनचं ते बेसिक जे असणार आहे ते तुम्ही शॉपमध्ये किंवा अप्लाइड मीटिंग्समध्ये जे काय बघितलेलं आहे तेच बेसिक पहिल्यांदा असणार आहे. आणि त्यानंतर काय असेल त्यामध्ये डिझाईन म्हणजे काय हे थिओरिटिकल पार्ट जो असेल थोडासा त्याच्यामध्ये ॲड केला असेल. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काय काय असणार बघा मशीन डिझाईन जे असणार आहे ते मशीन डिझाईन म्हणजे काय व्हॉट इज डन बाय मशीन डिझाईन त्याची फिलॉसॉफी काय आहे हां व्हॉट आर द स्टेप्स इन्व्हॉल्ड इन मशीन डिझाईन कोणकोणत्या स्टेप्स आहेत म्हणजे कोणकोणत्या स्टेप्समध्ये आपण जाऊ डिझाईन जे असेल ते डिझाईन करतो हे सगळं जे असेल ते सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे फर्स्ट युनिटमध्ये. तर त्यानंतर बघा
जो तुम्ही स्टॉक मध्ये शिकलेला जात आहे त्यामध्ये लोड कुठले कुठले आहेत तुमचे, हां टेन्साइल लोड असणार आहे, कॉम्प्रेसिव्ह लोड असेल, हे लोडचे टाईप्स कुठले कुठले आहेत, हां लोडचं आपण जर जसं बघितलं त्यानंतर त्याच्यामध्ये स्ट्रेसेस कुठले कुठले असणार आहे ते पण तुम्हाला त्याच्यामध्ये असणार आहे, हां बेअरिंग प्रेशर म्हणजे काय, हां त्यानंतर तुमचा स्ट्रेस जे असणार ते स्ट्रेस कुठले कुठले आहेत, हां कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, टेन्साइल स्ट्रेस जो असणार आहे, हां बेंडिंग स्ट्रेस, हे वेगवेगळे स्ट्रेस जे असतात ते स्ट्रेस स्ट्रेस पण तुम्हाला याच्यामध्ये दिलेलेच आहे. त्यानंतर नेक्स्ट तो असेल तो कुठला फॅक्टर ऑफ सेफ्टी, हां फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे काय, तो एक पॉईंट असणार याच्यामध्ये. त्यानंतर कंडिशन फॉर सिलेक्शन ऑफ फॅक्टर सेफ्टी, हां फॅक्टर ऑफ सेफ्टी तुम्हाला काय केलेला आहे हे डीपमध्ये जे असेल जे तुम्हाला त्याच्यामध्ये नंतर बघायचं आहे. फक्त आता याच्यामध्ये ओव्हरव्ह्यू जो असेल हा सब्जेक्ट आपण बघतोय, तर त्यामध्ये कोणकोणते पॉईंट जे असेल ते आपल्याला बघायचे आहेत ते आपण इथे बघतोय. त्यानंतर दुसरं म्हणजे तर प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणजे काय, प्रिन्सिपल पेन म्हणजे काय हे पण तुम्हाला असणार आहे. त्यानंतर डिजिग्नेशन ऑफ मटेरियल ॲज पर आय एस स्टँडर्ड, इंडियन स्टँडर्ड इंटरनॅशनल स्टँडर्ड जो असेल ते इंटरनॅशनल स्टँडर्डनुसार काय असेल जे मटेरियल तुम्ही वापरताय त्या मटेरियलचं सिलेक्शन आपण दिलं, त्या मटेरियलसाठी काय असेल त्याच्यामध्ये प्रत्येक वेगळा डिजिग्नेशन दिलेला आहे. हां म्हणजे जर आपल्याला काय असेल आयर्न ए असेल तर एफ ई आपण म्हणतोय, हां म्हणजे अशा प्रकारचं डिजिग्नेशन जे असेल त्यामध्ये एखादा एक कंपोनंट जर आपण घेतला त्याच्यामध्ये त्याचं कोणकोणतं मटेरियल कंपोजिशन जे असणार आहे त्याचं डिजिग्नेशन आपण कोणत्या प्रकारे द्यायचं तर हे आपल्याला काय असेल ह्याच्यामध्ये बघायचं आहे, फर्स्ट युनिटमध्ये बघायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट गेलं तर बघा कन्सेप्ट ऑफ क्रीप, क्रीप आपण कशाला म्हणतो. त्यानंतर एसेंट कर्व काय असणार त्याच्यामध्ये तो पण आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर इंडुरन्स लिमिट म्हणजे काय हे पण आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. त्यानंतर प्रिन्सिपल मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी काय असते हे पण आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. त्यानंतर इर्गोनॉमिक्स अँड स्टडी कन्सिडरेशन्स, हां इर्गोनॉमिक्स कन्सिडरेशन काय असणार आहे म्हणजे जेव्हा आपण डिझाईन करत असतो, हां तर डिझाईन करत असताना काय असेल आपला इर्गोनॉमिक कन्सिडरेशन काय आपण कन्सिडर करतो, अस्टडी कन्सिडरेशन त्याचा अपिरन्स कसा असला पाहिजे, हां कोणकोणते पॅरामीटर कन्सिडर झाला पाहिजे, कोणकोणत्या स्टेप्स त्याच्यामध्ये आहे किंवा इर्गोनॉमिक्स बघत असताना त्याच्यामध्ये काय काय इन्वॉल्व आहे हे सगळं जे असेल ते आपण काय करतो ह्या फर्स्ट जो युनिट आहे आपला फंडामेंटल ऑफ डिझाईन जो असेल आणि यातला मोस्ट जे आपण बघितलं तर ते तुम्ही काय असेल त्यामध्ये लोड्स जे असणार आहे किंवा स्ट्रेस कोणकोणता असणार आहे, स्ट्रेस असेल तर त्याचं बेंडिंग स्ट्रेस कसा करायचा, टेन्साइल स्ट्रेस कसा करायचा, सिम्पल प्रॉब्लेम जे आहे ते तुम्ही ऑलरेडी स्टॉकमध्ये शिकलेलंच आहात तेच आपल्याला कसं थोडं रिव्हिजन करून याच्यामध्ये बघायचं आहे. त्यानंतर स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर डक्टाईल मटेरियल, स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर द मेटल मटेरियल हे पण जे असेल हे तुम्हाला ऑलरेडी झालेलंच आहे तरी पण आपण काय त्याच्यामध्ये बघतो याच्यामध्ये फंडामेंटल ऑफ डिझाईनमध्ये काय असेल आणि याचं जर वेटेज जर आपण बघितलं त्या चॅप्टरचं आउट ऑफ 70 मार्क्स जे असेल 40 मार्क्स जे असेल जिथं वेटेज जे असेल काय असेल जास्त आहे. आणि हा एलिमेंट्स ऑफ मशीन डिझाईन जर आपण बघितला तर मोस्टली हा तुमचा प्रॉब्लेमेटिक सब्जेक्ट आहे, मॅक्झिमम तुम्हाला काय असेल याच्यावरती प्रॉब्लेम विचारतात. पण त्यामध्ये जर बघितलं तर चॅप्टर युनिट नंबर 1 जो आहे तर हा तुम्हाला याच्यामध्ये 40 मार्क्स असेल ते मॅक्झिमम तुम्हाला काय असेल किंवा 40 मार्क्स जे असेल हे थिअरी आहे पूर्ण याच्यामध्ये. आणि प्रॉब्लेम जर तुम्हाला सिम्पल विचारले तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, हां टेन्साइल स्ट्रेस हे काढायसाठी त्या सिम्पल प्रॉब्लेम जे असेल ते विचारू शकतात तुम्हाला, ते पण 2 किंवा 3 मार्कासाठी विचारतात. मॅक्झिमम जर बघितलं तर याच्यामध्ये 40 मार्क्स जे असणार आहे तर हा काय असणार याच्यामध्ये तर थिअरीचा असणार याच्यामध्ये. त्यामुळे जर आपण बघितलं मॅक्झिमम पासिंग जर व्हायचं असेल तुम्हाला तर याचा रेफरन्स आणि प्रॉब्लेम जर असेल तर त्यासाठी आपण काय करतोय हा फंडामेंटल ऑफ डिझाईन जो असेल, हां तर हा मॅक्झिमम जो असेल तो थिअरी आपण काय करतोय कव्हर करतो याच्यामध्ये. यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं तर म्हणजे ॲक्च्युअल डिझाईन पार्ट जो असेल तो तुमचा इलेमेंट ऑफ मशीन डिझाईनमधला युनिट नंबर 2 पासून स्टार्ट होतो. युनिट नंबर 2 पासून काय असेल डिझाईनचा पार्ट जो असेल तर त्यामध्ये युनिट नंबर 2 जर घेतला तर बघा डिझाईन ऑफ जॉईंट्स, डिझाईन ऑफ जॉईंट्स, डिझाईन ऑफ जॉईंट्स, लिव्हर्स अँड ऑफसाइड लिमिट, डिझाईन ऑफ जॉईंट्स, लिव्हर्स अँड ऑफसाइड लिमिट असे वेटेज जर आपण म्हटले तर बघा हा 12 मार्कचा टॅग आहे. ॲक्च्युअली तुम्हाला मला सांगितलं सर डिझाईन क्वेश्चन जे आहे तर ॲक्च्युअल डिझाईन तुम्हाला करायचं असेल तर ते ह्या युनिट नंबर 2 पासून काय असेल ॲक्च्युअली तुमचा डिझाईनचा पार्ट असतो तो इथून चालू होतो. तर त्यामध्ये जॉईंट जे असणार आहेत जॉईंट कोणकोणते आहेत त्यामध्ये क्वार्टर जॉईंट आला, नकोड जॉईंट आला, तर हे डिझाईन जे असेल टर्न मॉडेल जे असणार आहेत, तर हे जे काही जॉईंट आहेत तर त्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे
याच्यावरती एक डिझाईन प्रोसिजर, मग त्यामध्ये काय असेल ॲक्च्युअली आपण डिझाईन कोडिंग म्हणजे काय असेल, एखादा क्वार्टर जॉईंट आहे, ते क्वार्टर जॉईंटचं काय असेल त्याच्यामध्ये त्याचा शार्पचा डायमीटर, हां त्यानंतर काय असेल बघा क्वार्टर जे असेल त्याची थिकनेस, त्याची विड्थ, हां हे प्रत्येक जे असेल आपण त्याचे पॅरामीटर जे कंपोनंट जे आहेत त्या प्रत्येकाची काय असेल त्याच्यामध्ये पॅरामीटर त्याचा डायमेन्शन जे असेल ते आयडेंटिफाय किंवा आपण ते काय करतो डिझाईन करतो, आणि डिझाईन करत असताना त्याच्यामध्ये स्ट्रेसेस कुठले कुठले इन्वॉल्ड आहेत, कॉम्प्रेसिव्ह असेल, टेन्साईल असेल, त्यानंतर बेंडिंग स्ट्रेस, हे सगळे जे पॅरामीटर असतील ते कन्सिडर करून काय करतो आपण याचं डिझाईन जे असेल ते डिझाईन करू शकतो, त्यामुळे प्रत्येक पॅरामीटर जो असेल ते फाईन आपण फॅक्टर ऑफ सेफ्टीच्या दृष्टीने काय करतो आपण डिझाईन करतो, मग हे करत असताना काय करतो बघा याच्यामध्ये त्याचं डिझाईन कुशल जे असेल मग त्यामध्ये तुमचे जॉईंट आहे कुठला क्वार्टर जॉईंट असेल, मेकर जॉईंट असेल किंवा टर्नबकल असेल त्याचे आपण जेवढ्याचं काय होतं आपण डिझाईन प्रोसिजर असतो ते पूर्ण आपण बघतो याच्यामध्ये, सिम्पल त्याच्यावरचे प्रॉब्लेम जे असतील ते प्रॉब्लेम पण बघतो, आणि प्रत्येक पॅरामीटर जे असेल किंवा त्याचे डायमेन्शन जे असेल ते डायमेन्शन आपण फाईंड आउट करतो, हां अगर तुमचा फर्स्ट पार्ट जॉईंटमध्ये त्याच्यामध्ये जर बघितलं तर तीन पार्टमध्ये हा चार विजिट केला म्हणजे जॉईंट्स वेगळे आहेत, लिव्हर्स वेगळे आहेत आणि ऑफसाईड लिंग वेगळे आहे, हां पहिल्या याच्यामध्ये आपण काय करतो जॉईंट्स बघतो, दुसऱ्या याच्यामध्ये लिव्हर्स तुम्हाला त्यामध्ये हँड लिव्हर फूट लिव्हर जे असणार तर लिव्हर कोणकोणते आहे त्याच्यामध्ये त्या लिव्हरचे टाईप्स काय असेल, हां आपण लिव्हर कुठे यूज करतो हे पण आपल्याला याच्यामध्ये बघायला त्याचे ॲप्लिकेशन्स, हां आणि त्याचे डिझाईन प्रोसिजर आहे त्याचे पण पॅरामीटर किंवा त्याचे डायमेन्शन जे असेल ते आयडेंटिफाय कसे कसं करायचं आहे हे आपण काय करतो हे इंटरमध्ये आपण बघतो याच्यामध्ये, आणि ऑप्शनली हां एखाद्या वेळेला काय असेल बघा तुमचा लोड एकीकडं आहे आणि शाफ्ट एकीकडं आहे त्यावेळेला काय असेल सेन्सिटिव्ह असेल तर त्यावेळेला त्याचा ऑप्शनली काय करतो आपण देतो, हां मग त्या ऑप्शनली जर असेल तर त्या ठिकाणचं तुम्हाला काय असेल डायमेन्शन फाईंड आउट करायचं आहे तर ते आपण कसे फाईंड आउट करायचं त्यासाठी कुठला कुठला याचे ॲप्लिकेशन कुठलं आहे हे सगळे जे असेल ते आपण बघतो, हां याच्यामध्ये डिझाईन ऑफ जॉईंट लिव्हर्स आणि ऑफसेटिंग हे तिन्ही वेगवेगळे आहेत, एक्झाम्पल विचारलं तर तुम्हाला एकतर जॉईंटवरती विचारतात किंवा लिव्हरवरती या दोन्ही पेज असणार आहे ऑप्शन लिव्हर ऑप्शन लिंग किंवा वेळेस किंवा ऑप्शन लिंग आणि लिव्हर या दोन पेज काय असेल तुम्हाला म्हणजे तीनपैकी दोन जे असणार आहेत हे मोस्टली तुम्हाला विचारतात, त्यामुळं दोन पॅरामीटरची तयारी तुम्हाला काय असेल करावं करून घ्यावीच लागते त्याच्यामध्ये एकतर जॉईंट किंवा लिव्हर लिव्हर किंवा ऑप्शन किंवा ऑप्शन आणि जॉईंट यामधून आपण बघतो, आणि हा चॅप्टर जर बघितला तर तुम्हाला 12 मार्कासाठी आहे तर त्यामध्ये तुम्हाला डिझाईन प्रोसिजर जर त्याच्यामध्ये विचारली टोटली जॉईंट्स वगैरे तर ती 12 मार्क सगळी टोटल विचारतात, हां किंवा जर बघितलं तर काय असेल त्याच्यामध्ये प्रॉब्लेम जर विचारले दोन प्रॉब्लेम तर 6-6 मार्कासाठी प्रॉब्लेम तुम्हाला असणार त्याच्यामध्ये, हां आणि हा झाला युनिट नंबर 2. त्यानंतर नेक्स्ट आपण बघतोय युनिट नंबर 3. युनिट नंबर 3 डिझाईन ऑफ शाफ्ट कीज अँड कपलिंग. डिझाईन ऑफ शाफ्ट कीज अँड कपलिंग आणि हा जो आहे हा 14 मार्क्स आहे, हा 14 मार्क्स आणि डिझाईन ऑफ शाफ्ट कीज अँड कपलिंग तर त्यामध्ये बघा सेम जसं तुम्ही याच्यामध्ये बघितलं आहे तसं याच्यामध्ये पण तीन पार्ट आहेत, शाफ्ट हा वेगळा असणार आहे, कीज वेगळा आहे आणि कपलिंग जो आहे हे वेगवेगळे तीन पार्ट्स तुम्हाला दिलेले आहेत, आणि प्रत्येकाची डिझाईन प्रोसिजर जी असेल ती डिझाईन प्रोसिजर आपल्याला बघायचं आहे, हां मग ज्यावेळेला काय होतं आपण शाफ्टचं डिझाईन करतोय तर शाफ्टचं काय असेल कोणते कोणत्या मेथड जे असेल ते आपण स्टडी करतो, शाफ्ट इज डिझाईन ऑन द रिजिडिटी बेसिस, शाफ्ट डिझाईन ऑन द रिजिडिटी बेसिस किंवा शाफ्ट डिझाईन ऑन द ऑर्डर बेसिस जे असतात ते कोणकोणत्या बेसिसवरती आपण शाफ्ट डिझाईन करतोय हे पण आपल्याला बघायचं आहे, की जे असणार आहेत कीचे टाईप्स कुठले कुठले आहेत कोणकोणते आहेत, रेक्टँग्युलर की कशी ओळखायची आहे, शंकी की कशी ओळखायची आहे, त्याचं डिझाईन कसं असणार आहे हे सगळं आपण त्याचे पॅरामीटर कसे फाईंड आउट करायचे, नंतर की डिझाईन करत असताना कोणकोणते पॅरामीटर आपण कन्सिडर करतो हे सगळे जे असेल ते आपण ह्या डिझाईन क्वेश्चनमध्ये बघणार आहे, त्यानंतर नेक्स्ट आपण बघतोय कपलिंग, तर कपलिंग पण कशाकडे वापरतो तुम्ही तर टू पार्ट्स क्रिएट करायचे म्हणजे तुमचं ओल्ड टाईम कपलिंग जे असेल एका पावर शाफ्टच्या पावर दुसऱ्या शाफ्टला पावर ट्रान्समिट करायचं असेल, तर त्यावेळेला आपण काय करतो कपलिंग यूज करतोय मग त्यामध्ये कपलिंग कुठले कुठले असणार आहे, तर त्यामध्ये फ्लेक्झिबल कपलिंग असणार आहे, प्रोटेक्टेड टाईप फ्लेक्झिबल कपलिंग, कपलिंगचं काय असेल त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन काय आहे, कपलिंग कसं डिझाईन करायचं आहे, कोणकोणत्या टाईपच्या कपलिंग्स आहेत त्याच्यामध्ये काय असेल की तिन्ही पार्ट जे असेल ते वेगवेगळेच आहे म्हणजे शाफ्ट हा वेगळा आला की आणि हा कपलिंग जो असेल तो वेगळा आहे, त्या प्रत्येकाची डिझाईन प्रोसेस जी असेल ती त्याच्यानुसार काय असेल त्याच्यामध्ये चेंज होऊ जाते
आणि ती आपल्याला असं याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळं बघायचं आहे. शार्प कसा डिझाईन करतोय, की कशी डिझाईन केली जाते आणि कपलिंग कसं डिझाईन केलं जातं. आणि हा टोटल जर याचं वेटेज जर किती आहे आपल्याला तर 14 असं आहे. 14 मार्कासाठी का असं तुम्हाला हा विचारतो. त्यानंतर नेक्स्ट जर आपण तर युनिट नंबर 4 युनिट नंबर 4 जातो डिझाईन ऑफ पॉवर स्क्रू अँड फास्टनर्स. युनिट नंबर 4 डिझाईन ऑफ पॉवर स्क्रू अँड फास्टनर्स. डिझाईन ऑफ पॉवर स्क्रू अँड फास्टनर्स याचं वेटेज जर आपण घेतलं तर तो 12 मार्कासाठी आहे. पॉवर स्क्रू अँड फास्टनर्स. द पॉवर स्क्रू मध्ये जर घेतलं तर बघा मोस्टली आपल्याला काय असेल त्यामध्ये हेवी व्हेकल आहे म्हणजे ट्रक वगैरे आहे आणि त्याचं आपल्याला काय असेल त्याच्यामध्ये इफ द व्हील ऑफ द त्याचं जे टायर जे असेल तर ते आपल्याला काय असेल त्याच्यामध्ये 45 असेल तर आपल्याला चाक बाहेर काढायचं असेल तर व्हील बाहेर काढायचं असेल तर आपण काय करतो त्याच्यामध्ये स्क्रू जॅक जो असेल तो स्क्रू जॅक तिथे लावतो. म्हणजे स्क्रू जॅक जो असेल तो लावल्यानंतर एक सिंगल माणूस जो आहे तो काय करू शकतो त्याच्यामध्ये स्क्रू जॅक किती एल्बो स्क्रू जॅक असेल ती गाडी उचलू शकतो त्याच्यामध्ये. मग तो जो स्क्रू जॅक असेल तो म्हणजे काय असेल त्याच्यामध्ये पॉवर स्क्रू आहे. तो काय असणार त्याच्यामध्ये पॉवर स्क्रू आहे. किंवा लेथ मशीनमध्ये आपण जर घेतला तर त्यामध्ये लीड स्क्रू जो असणार आहे तो पण म्हणजे काय तुमचा पॉवर स्क्रू आहे. तर हे जे पॉवर स्क्रू जे आहे याची डिझाईन कशी असणार आहे हां मग त्याचं म्हणजे स्क्रू जॅकची डिझाईन कशी आहे तर हे आपल्याला बघायचं आहे. मग स्क्रू जॅकची डिझाईन आपण करत असताना वेगवेगळ्या त्यामध्ये स्टेप केले किंवा पॅरामीटर फाइंड आउट करत असताना त्याच्यामध्ये मॅक्झिमम वाटते 20 पॉईंट पर्यंत त्यांनी डिझाईन प्रोसेस दिलं म्हणजे प्रत्येक पॅरामीटर त्याचा फाईंड आउट केला आहे. मग हा करत असताना त्याच्यामध्ये पॉवर स्क्रू कुठे कुठे वापरतो आहे त्याचे ॲप्लिकेशन्स त्याचे ॲडव्हान्टेजेस हे कशाकडे असणार आहे आणि त्याची डिझाईन प्रोसेस जी असेल टोटली मग त्यामध्ये समजा आपल्याला 2 पॅरामीटर फाईंड आउट करायचे आहे. हां त्यामध्ये तुमचा बार असेल किंवा कप जो असेल त्याचं डायमेन्शन फाईंड आउट करायचं तर ते आपण कसं कशामध्ये करणार आहे तर ते आपल्याला कसं त्याच्यामध्ये टोटली बघायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये दुसरा म्हणजे काय असेल फास्टनर जो असणार आहे. फास्टनर्स म्हणजे काय असणार त्याच्यामध्ये तुमचे बोल्ट्स फिरू शकतात त्याच्यामध्ये. मग बोल्ट्स कुठले कुठले आहेत त्याच्यामध्ये 4 बोल्ट जर असले हां मग त्यामध्ये जसं पॅरलल जर असेल फिलेट बोल्ट पॅरलल बोल्ट जर काहीतरी फिरले जर केले तर त्या ठिकाणी काय असेल त्याची फास्टनर जे असेल तर त्या ठिकाणचा तिथला लोड असणार आहे आपण कोणतं त्याच्यामध्ये सिलेक्शन करायचं आहे हे सगळं जे असतं ते तुम्ही याच्यामध्ये फास्टनर्समध्ये बघत आहे. हां स्क्रू नटबोल्ट जो असणार ते तुमच्या फास्टनर्समध्ये येणार आहे. स्क्रू जॅक जो असेल किंवा टॉवर जॅक जो असणार तो तुमचा काय असेल त्याच्यामध्ये पॉवर स्क्रूमध्ये येणार आहे. तर मोस्टली आपण काय करतो त्याच्यामध्ये स्क्रू जॅक जो आहे तो आपण काय करतो याच्यामध्ये पॉवर स्क्रू म्हणून काय करतो यूज करतो आहे. आणि ह्याच्या वेटिंग जर आपण बघितलं तर हे 12 मार्कासाठी दिलेलं आहे. हां ॲक्च्युली म्हणजे हा पार्ट वेगळा आहे हा पार्ट वेगळा आहे म्हणजे पॉवर स्क्रू वेगळा आणि फास्टनर जो असेल तो वेगळा आहे. आणि हा युनिट नंबर 4 आता युनिट नंबर 5 जो आहे तो डिझाईन ऑफ स्प्रिंग. डिझाईन ऑफ स्प्रिंग याचं पण वेटेज जर आपण बघितलं तर बघा तुम्हाला दिलेलं आहे 10 मार्कासाठी दिलेलं आहे. डिझाईन ऑफ स्प्रिंग मोस्टली आपण जर भेटलं तर बघा शॉक ऑब्झर्वर जो आहे त्याच्यामध्ये स्प्रिंग आपण वापरतो. तुमचा पेन जो असेल त्या पेनमध्ये काय असेल जर आपण भेटलो जुन्या याच्यामध्ये तर बटनाचे जे आहेत ना प्रेस केल्यानंतर काय असेल त्याच्यामध्ये नीट जे असेल ते बाहेर येते. त्या ठिकाणचं जे असतात ती पण स्प्रिंग असतात ते एकच स्प्रिंग याच्यामध्ये स्प्रिंग जे असतात त्याचे ॲप्लिकेशन कुठले कुठले आहे हां कोणकोणत्या ॲप्लिकेशनमध्ये आपण स्प्रिंग वापरतोय स्प्रिंगचे काय कोणकोणते टाईप आहे त्यामध्ये हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग हेलिकल टेन्शन स्प्रिंग हां तर कुठले कुठले वेगवेगळे टाईप्स असणार आहेत ते सगळे आपण याच्यामध्ये कॉईल स्प्रिंग असणार याच्यामध्ये हे स्प्रिंगचे टाईप कुठले कुठले आहेत ते आपण याच्यामध्ये बघतो. आणि त्यानंतर काय असेल बघा स्प्रिंगसाठी जे असणार स्प्रिंग स्टिफनेस वगैरे आहे त्या स्प्रिंगसाठी आपण काय डिझाईन प्रोसेसरी वेगळे पॅरामीटर कुठले आपण कन्सिडर करतो ते सगळे तुम्हाला याच्यामध्ये बघायचं आहे. आणि त्यामध्ये ह्या स्प्रिंगचं डिझाईन जे असेल ते डिझाईन करून काय असेल त्याच्यामध्ये सगळे पॅरामीटर जे असतील
तर ते आपण काय करतो आपल्याला फाइंड आउट करायचं आणि हा जर बघितला तर तुम्हाला किती 10 मार्कासाठी दिलेला आहे. एकदम सिंपल चॅप्टर आहे. तुम्हाला पॅरामीटर काय असेल थोडे माहीत असले तर असं तुम्हाला सिम्पल प्रॉब्लेम करतो. तुम्ही काय असले पॅरामीटर जे असतील ते फॉर्म्युलेमध्ये दिलेले 5 त्या प्रॉब्लेममध्ये फॉर्म्युलेमध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर डायमेंशनचा आन्सर जे असेल ह्याचे डायमेन्शन जे फाइंड आउट करायचे इंटरनल डायमीटर आउटर डायमीटर मेन डायमीटर जो असणार आहे हे सगळे पॅरामीटर आपण करतो याच्यामध्ये फाइंड आउट करू शकतो. स्प्रिंग स्टिफनेस हे पॅरामीटर आपण करायचं सिम्पल फाइंड आउट करू शकतो. आणि हा जो चॅप्टर जो आहे तो तुम्हाला किती मार्कासाठी दिलेला बघा 10 मार्कासाठी दिलेला आहे. यानंतर नेक्स्ट आहे जो गेट नंबर 6 तो जो आहे तो सिलेक्शन ऑफ एंटी फ्रिक्शन बेअरिंग सिलेक्शन ऑफ एंटी फ्रिक्शन बेअरिंग एंड गियर्स याचे वेटेज जर मी कसं तुम्हाला सिंपल दिले आहे 8 मार्कासाठी आपण मोस्टली तुमचा थेरोटिकल आहे सिलेक्शन ऑफ एंटी फ्रिक्शन बेअरिंग एंड गियर्स. आता ॲक्च्युअलमध्ये काय असेल बघा सिलेक्शन जे असेल ते म्हणजे अँटी फ्रिक्शन बेअरिंग किंवा गिअरचं सिलेक्शन जे असेल ते कोणत्या मेथड थ्रू करायचं आहे किंवा कोणत्या बेसनुसार करायचं आहे सिलेक्शन जे असेल तर हेच तुम्हाला बघायचं आहे. मग आपण काय करतो अँटी फ्रिक्शन बेअरिंग बघत असताना तो तुम्हाला वेगवेगळे पॅरामीटर दिलेला आहे. ते बेअरिंगची लाईफ किती असणार आहे किंवा तुमचा लोड कुठला आहे असे वेगवेगळे पॅरामीटर दिलेले आहे. त्याची लाईफ किती असणार गिअरसाठी पण तेच आहे. गिअर तुम्हाला सिलेक्शन करत असताना त्याच्यामध्ये पण त्याचे पॅरामीटर आपण फाइंड आउट करतोय. हे पॅरामीटर कुठं काय असेल तुम्हाला सिलेक्शन जे असेल ते अँटी फ्रिक्शन बेअरिंगचे त्यानंतर बेअरिंगमध्ये काय असेल त्याच्यामध्ये कोणकोणते बेअरिंग आपण वापरतो आहे त्या बेअरिंगमध्ये बेअरिंग डिफरन्स असेल त्याच्यामध्ये डिफरन्स विभाग दिलेला आपल्याला तो पण आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. आणि अशा पद्धतीने काय असेल हा चॅप्टर युनिट नंबर 6 जो आहे हा टोटली 48 मार्क्स याच्यामध्ये पण तुम्हाला 2 थिअरीचे क्वेश्चन जे असेल ते मोस्टली विचारतात. अँड द टोटल मार्क 70 मार्क्स म्हणजे हे टोटल जर आपण लिहिलेलं आहे युनिट नंबर 1-2 युनिट नंबर 6 हे जर बघितलं तर टोटल वेटिंग जे आहे ते 70 मार्क्स जे आहे. तर त्यामध्ये तुमचा थेरॉटिकल जो असेल तो फंडामेंटल त्यांना युनिट नंबर 6 जे असेल ते थेरॉटिकल आहे म्हणजे 14-8-22 मार्कासाठी तुम्हाला थिअरी जे आहे बाकी ज्याच्यामध्ये काय असेल मोस्टली तुम्हाला प्रॉब्लेमेटिक जे असेल किंवा प्रॉब्लेम जे असेल ते प्रॉब्लेमच विचारतात. तर त्यामुळं काय असेल आपण डिझाईनच्या दृष्टीने अभ्यास करत असताना तर मोस्टली आपण काय असेल याच्यामध्ये प्रॉब्लेमेटिक सब्जेक्ट जे आहे तर त्या दृष्टीने आपण अभ्यास केला पाहिजे. त्याच्यानंतर काय करतो बघा आपण ह्याचे जे काय म्हणजे आपण आता बघितलं काय असेल त्यामध्ये युनिट 1-6 आपण याचं ओरिओ इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. सेम काय असेल आपल्याला पुढच्या लेक्चरपासून काय करतो आपण त्यामध्ये फंडामेंटल ऑफ डिझाईन जो असेल म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय असेल युनिट नंबर 1 जो असेल तो आपल्याला काय असेल नेक्स्ट लेक्चरपासून चालू करायचा आहे. तर त्यामुळे काय असेल आपण आजचा लेक्चर जे असेल त्याच्यावर आपण इथे सांगतोय. आणि त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरपासून युनिट नंबर 1 जो असेल तो चालू करतो.